विधवा प्रथाबंदीचा हेरवाड पॅटर्न सर्वत्र रुजत असतानाच ग्रामीण भागातील महिलांची मानसिकता देखील आता सकारात्मक होताना दिसते याच भावनेतून येडराव तालुका शिरोळ येथील चलनादेवी नावलगी या महिलेनं आपली विधवासून दीपा हिचं कन्यादान करून तिचा पुनर्विवाह करून दिलाय येडराव येथील चलनादेवी व लक्ष्मण नावलगी यांचा मुलगा सुनीलचं जून दोन हजार तेरामध्ये दीपासोबत लग्न झालं होतं सुनीलचं चार वर्षापूर्वी हृदयविकारानं निधन झालं मुलाचं दुःख आणि सुनेचा सा संसार न झाल्याची भावना त्यांच्या मनामध्ये सतत टोचत होती त्यामुळे त्यांनी सुनेचं मनपरिवर्तन करत तिला पुनर्विवाह करण्यासाठी आग्रह धरला आणि यामध्ये तिला यश देखील आलंय दीपा ही वाणिज्य पदवीधर असून अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून काम करते गडहिंग्लज तालुक्यातील बेखनाळ येथील प्रमोद तिपुकडे ये यांच्याशी दीपाचा पुनर्विवाह लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार यड्रावळ या ठिकाणी रेणुका नगरमध्ये दीपा व प्रमोदचा विवाह ओळखण्यात आला सासरे यांनी दीपाला मुलगी समजूनच तिचं कन्यादान केलं विवाह होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते कोल्हापुरातल्या विधवा प्रताबंदीचा हेरवाड पॅटर्न संपूर्ण राज्यभरात गाजत असतानाच विधवा पुनर्विवाहाचं एक पाऊल पुन्हा एकदा कोल्हापुरातनं उचललं गेल्यानं या पुनर्विवाहाची सध्या सगळीकडूनच चर्चा केली जाते